नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। काल एक सांगितलं होतं मार्केट रॅली देणार की ट्रॅप करणार, ट्रॅप शब्द का टाकला होता त्याचं उत्तर आज तुमच्या सगळ्यांना समजलं असेल, कारण आज होती मंथली एक्सपायरी आणि त्यातल्या त्यात आपण सकाळी लाईव्ह ट्रेड केला। तुम्ही मित्रांनो जॉईन केलं होतं का बरं? नसेल केलं तर आवर्जून जाऊन पहा कशा प्रकारे इथे मी अगदी फक्त प्राइस एक्शन वापरून ट्रेड घेतले होते आणि कशा प्रकारे आपण सकाळी जवळपास 21,000 रुपये कमवले। तुम्ही करू शकता खूप मोठी 40-50,000 रुपये नॉर्मली काहीतरी इन्व्हेस्टमेंट आम्ही तिथे केली होती। सांगायचा उद्देश काय, तुम्हीही हे करू शकता, आम्ही ते दाखवलंय त्याच्यामध्ये, बाकी काही नाही, मोठा उद्देश काय नव्हता त्याच्यामध्ये। सुरुवात करूया त्या सेशनला आणि एक थोडक्यात अपडेट देतो की आम्ही ऍक्च्युली 27, 28 आणि 29 हे 3 दिवस वर्कशॉपमुळे बाहेर असेल, त्यामुळे उद्यापासून सोमवारपर्यंत मार्केट अपडेट देणं शक्य होणार नाहीये। प्रयत्न आम्ही करेल परंतु उद्याचा आणि सोमवारचा अपडेट येण्याची शक्यता कमी आहे, तर थोडं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला तुम्हाला 2 दिवस तो अपडेट देता येणार नाहीये। याच्यानंतर ना मित्रांनो, सगळ्यात आधी पहिली गोष्ट आपण येतो निफ्टीकडे, आता काय करायचं तर एक लक्षात ठेवा, रॅलीसाठी तयार रहा। ही रॅली कुठे देऊ शकतो कारण एक्सपायरीचा विषय संपला, आता नवीन महिन्यामध्ये आपण येतोय। ह्या नवीन महिन्यामध्ये जर पाहिला गेलं तर 18,200 खाली मार्केटमध्ये जोरदार सेलिंग प्रेशर क्रिएट होऊ शकतं। आज नॉर्मली मार्केट थोडं लोअर लेवल पासून कव्हर झालेलं आहे, परंतु ते प्रॉफिट बुकिंगमुळे होतं आणि लाईव्ह सेशनमध्ये हे पण सांगितलं होतं आजच्या एक्सपायरीला आम्हाला काही मोठी रॅली दिसत नाही आणि तुम्ही पाहू शकता असं काही नाही। मी सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये ते सगळं दाखवलं होतं 9:45-9:30 रेंजमध्ये। आपल्याला जर तेजी करायची तर 18,360 वरती तुम्हाला जास्तीत जास्त 18,400 म्हणजे खूप मोठी रॅली मिळणार नाहीये। मी म्हणेल 18,400 त्याला जाऊ द्या, तिथे तो फॉर्मेशन करेल सेलिंगचं, तिथे तुम्हाला पुट मध्ये एंट्री मिळेल 18,400 लक्ष ठेवायचे तुम्हाला तिथे प्रॉपरली। आणि 18,200 खाली तर तुम्हाला जोरदार फॉल मिळेल कदाचित सोमवारपासून। आम्ही जिथे लाईव्ह ट्रेड करणार आहोत 29 त्या दिवशी, तर मला असं वाटतंय की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक रॅली आपल्याला डाऊन साईडला अपेक्षित आहे, कुठेही जाऊ शकतो तो, परंतु प्रॉबेबिलिटी जास्त डाऊन साईडला आहे। बँक निफ्टीमध्ये येतो आता मी। बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर थोडे 2-3 लाईन ड्रॉ करून ठेवलेत मी याच्यामध्ये। एक गोष्ट जर ऑब्झर्व करायला गेलं तर 43,400 त्याच्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नोट डाऊन करून ठेवा। जरी मार्केट वरती गेला तरी 43,000 जास्तीत जास्त 900 किती 43,900 एक रेजिस्टन्स पॉईंट असेल, इथून तो पुन्हा फिरेल। 44,000 वरती जात नाही, 44,100 धरून चाला किंवा 44,180 हे एक महत्वाची लेवल आहे, याच्यावरती बँक निफ्टी गेला तरच आपण लॉंगचा विचार करायचा आहे पोझिशनली। आणि त्या दिवसा म्हणजे इंट्राडे पुरता जर आपण विचार करतोय तर वरच्या साईडला खूप मोठा मोमेंटम वाटत नाहीये, कदाचित तो वर जाईल आणि 43,900 आसपास पुन्हा रिव्हर्स टर्न घेईल। 43,400 खाली आपल्याला पुटमध्ये जोरदार डाऊनफॉल मिळायची शक्यता जास्त आहे, तर तुम्हाला त्या कंडिशन्सला 43,600 पुटवर लक्ष ठेवायचं आहे। जोरदार रॅली मिळेल जशी आज आपल्याला त्याने दिली होती, ज्यांनी लाईव्ह ट्रेड केला त्यांना माहित असेल 43,600 आपण कशा प्रकारे रॅली कॅच केली। ओके, तर उद्याच्यासाठी ह्या पॉईंट्सवर लक्ष ठेवा। याच्यानंतर येतोय मी फिन निफ्टीमध्ये। फिन निफ्टीमध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर एक गोष्ट मी ऑब्झर्व केली याच्यामध्ये की तो थोडं फॉलिंग वेस्ट प्रकारे स्ट्रक्चर बनवतोय, म्हणजे एक डाऊन साईड चॅनल, एक सिंपल आपल्या भाषेत म्हणायला गेलो तर। तुम्ही जर पाहायला गेले तर 19,000 एक सपोर्ट झोन मार्केटसाठी बनलेला आहे आणि 19,400 एक रेजिस्टन्स झोन बनलेला आहे, त्या झोन मध्येच मार्केट आहे, परंतु कंटिन्युअली नवीन लो बनवतोय। उद्या जर 19,100 ब्रेक केला तर समजून चाला सोमवारी जोरदार धूमधडाका याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। फिन निफ्टीमध्ये लक्ष ठेवायचे तुम्हाला 19,100 किंवा 19,200 पीई साईडला, आणि कॉल ज्यांना घ्यायचे जोपर्यंत 19,400 क्रॉस करत नाही तोपर्यंत कॉलला हात नका लावू, नाहीतर आपलं तो कॉल आपला कॅपिटल साफ करू शकतो। समजलं? अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अपडेट। आणि 27, 28, 29 तुम्ही जर इंटरेस्टेड आहात तर अवश्य जॉईन करा, जर वेळ नसेल तर व्हिडिओ तोपर्यंत पाहत राहा आमच्या सगळ्या, कारण ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी आम्ही युट्यूबवर काही ना काहीतरी देत असतोय। याच्यानंतर ना मित्रांनो आपण जाऊ या 4 स्टॉकची माहिती घ्यायला। या 4 स्टॉकपैकी पहिला स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करा, हे स्टॉक पूर्णपणे आम्ही स्टडी पर्पजसाठी देतोय, बजाज ऑटो लिमिटेड। बजाज ऑटोमध्ये आम्हाला ब्रेकआउट दिसतोय 4,651, थोडा कॉस्टली आहे परंतु रॅली पण तशीच देतो, बनलेला आहे 4,660 वरती। आपल्याला याच्यामध्ये एक जोरदार अपसाईड मिळेल, छान प्रकारे मारूबोजू बनवला याच्यावर थोडं लक्ष ठेवा। याच्यानंतर 2 नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला वेदांता लिमिटेड। वेदांतामध्ये पण आम्हाला काहीतरी गडबड दिसते, 295.80 क्लोज झालेला आहे, 297 वरती वेदांतावर थोडा फोकस ठेवायचा आहे आपल्याला। याच्यानंतर 3 नंबरची स्क्रिप्ट असेल तुमच्यासाठी टीटीके प्रेसिज लिमिटेड।
टीटीके मध्ये पण आपल्याला सेलिंग चॅनल तयार होतोय. 699 क्लोज झालाय, 694 च्या खाली टीटीके वर लक्ष ठेवा, जोरदार बॅटिंग करायची शक्यता आहे तो. ओके, आणि याच्यानंतर चार नंबरचा स्टॉक जो असेल तो आहे बायोकॉन्स लिमिटेड. बायोकॉन मध्ये आम्हाला जोरदार सेलिंग भेटलोय, 239.85 आज क्लोज झालेला आहे, 236 खाली आपल्याला याच्यामध्ये डाऊनसाईड चांगली मिळेल, थोडं लक्ष ठेवा 236 खाली. आशा करतो मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या समजल्या असतील, आणि अशा प्रकारेच अनालिसिस तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका, आणि टेलिग्राम ही आमचा जॉईन करा. धन्यवाद.